गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, बघा आपण या व्हिडिओ मध्ये इंग्लिशचं लेट्स स्पीक म्हणजे आपल्याला काय करायचंय, संभाषण ऐकायचं आणि आपल्याला बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. याच्यामध्ये बघा, फर्स्ट दिलेला आहे लिसन रिपीट अँड अनॅक्ट. लिसन रिपीट अँड अनॅक्ट, ऐका म्हणा आणि हावभावासह सादर करा. अशा पद्धतीने आपल्याला संभाषण सादर करायचे. बघा आता आपण इथले संभाषण बघणार आहोत. बघा इथे संभाषण दिलेलं आहे. आता इथे बघा हे दोघ जण दिलेल्या दिसत आहेत तुम्हाला. हा आहे अमन आणि ही आहे बिना. आता ह्या दोघांमध्ये बघा इथं संभाषण चालू आहे. बघा ह्या दोघांचं काय आहे, संभाषण चालू आहे. आता याच्यामध्ये बघा, आता अमन काय म्हणतो, आता बघा, आय फाउंड धीस पेन नियर द डोअर, इज इट युअर्स. म्हणजे मला हे पेन दरवाजाजवळ सापडले आणि ते कोणाचे आहे. आता काय ते काय म्हणतात, म्हणजे ते आता हा काय म्हणतोय तिला, की हा पेन जो आहे कोण म्हणतो, अमन म्हणतोय हा पेन मला दरवाजाजवळ इथे डोअर जवळ सापडलेला आहे आणि तो तुझा आहे का. मग बघा बिना काय म्हणते, यस इट इज माइन थँक यू, म्हणजे हा पेन माझाच आहे. थँक यू म्हणजे धन्यवाद. तो पेन कोणाचा आहे, माझाच आहे. मग अमन काय म्हणला की हा पेन जो आहे तो मला दरवाजाजवळ सापडलेला आहे आणि तो तुझा आहे का. मग बिना काय म्हणते, यस इट इज माइन थँक यू, म्हणजे तो काय आहे, माझाच पेन आहे. ओके आता बघा, तर मुलांना स्टुडंट्स बघा, विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचंय, आता नियर द डोअर दिलेलं आहे का, याच्यामध्ये बघा तुम्हाला ब्ल्यू कलर मध्ये दिसत आहे. तिथे आपण वेगवेगळे आपण इथले शब्द जे आहेत हे वाक्य आपण तिथे टाकून संभाषण परत चेंज करू शकतो. बघा इथे बघा, नियर द डोअर दिलेलं आहे, तिथे आपण अंडर द मॅट टाकू शकतो किंवा दरवाजाजवळ किंवा दरवाजाखाली असं आपण टाकू शकतो. नंतर नियर द टेबल, म्हणजे आपण दरवाजाजवळ आहे तर आपल्याला काय येईल, मग टेबलाजवळ, आय फाउंड दिस इज अ पेन नियर द टेबल, टेबलाजवळ सापडलेला पेन हा तुझा आहे का, असं आपण वेगवेगळे तिथं वाक्य टाकू शकतो आणि संभाषण चेंज करू शकतो. नंतर अंडर द चेअर, आय फाउंड दिस पेन अंडर द चेअर, चेअर खाली पेन सापडलेला आहे हा तुझा आहे का. आता इथे काय आहे, दरवाजाजवळ, तर आपण चेअर खाली सापडलेला पेन हा तुझा आहे का, असं आपण त्याच्यामध्ये संभाषण चेंज करू शकतो आणि वाक्य तुम्हाला काय करायचं, हे संभाषण जे आहे. आता हे बघा इथे एक नंबर आहे, हेच दोन नंबर लिहायचं आहे आपल्याला, परत हेच संभाषण तिथे हे वाक्य टाकायचे. नंतर तीन नंबरचं लिहायचं आहे, ऑन द प्ले ग्राउंड, इथे आपल्याला वाक्य चेंज करायचे. नियर द टेबल, नंतर अंडर द चेअर, हे वाक्य तिथे टाकून आपल्याला परत संभाषण परत लिहायचंय. आपल्याला किती वेळा, एक वेळा, दोन वेळा, तीन वेळा, चार वेळा आपण संभाषण रायटिंग करायचं आहे. आता दुसरं संभाषण बघा इथं, रिया आणि श्याम. रिया आणि श्याम हे इथं दिसत आहे, ही रिया आहे आणि हा श्याम आहे. मग त्यांचं संभाषण बघा. आता रिया काय म्हणते, I found this pen under the bench, is it yours, मला हे पेन बेंच खाली सापडले, तो पेन जो आहे तो तुझा आहे का ती विचारते. कोण विचारते, रिया. बघा ते ऍक्शन करून दाखवते, हा पेन, आय फाउंड दिस पेन अंडर द बेंच, इज इट युअर, हा पेन सापडलेला आहे बेंच खाली तो तुझा आहे का. मग श्याम बघ काय म्हणतो, नो इट इज नॉट, हा पेन माझा नाही, हा पेन माझा नाही. मग परत रिया काय म्हणते, हूज इज इट दॅन, डू यू नाऊ, म्हणजे ती काय म्हणते, मग तो कोणाचा आहे, तुला माहिती आहे का. मग श्याम म्हणतो परत, रिया काय म्हणते, तो कोणाचा आहे, तुझा नाही तर मग कोणाचा आहे, तुला माहिती आहे का. श्याम म्हणतो, आय थिंक, मला वाटतं, इट बिलॉंग टू जुई, मला वाटतं की तो जुईचा पेन असावा, असं तो म्हणतो. तो नक्की सांगतो का, नाही, आय थिंक, मला वाटतं, तो म्हणतो जुईचा पेन तो असावा.
अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण हे दोन जे संभाषण आहेत ते दोन संभाषण बद्दल बघितलेलं आहे. आता इथं अंडर द बेंच आहे, नियर द टेबल, अंडर द चेअर, असं तुम्ही वेगवेगळे संभाषण चेंज करू शकता. इथे हे पण तुम्हाला 5 वेळेस रायटिंग करायचंय, हे पण 5 वेळेस तुम्हाला रायटिंग करायचंय, हे वाक्य तुम्हाला चेंज करून काय करायचंय इथे टाकायचे आहे. ओके,